आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम बांदल. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. निवडणूक काळात कोणाचीही गय केली जाणार नाही. नियम आणि शिस्त बाळगली जाईल. आचारसंहितेची अंमलबजावणी कडक केली जाईल असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी दिला. आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवडणुकीसाठी प्रशासन पूर्ण सज्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली. ते काय म्हणालेत पाहूया. विक्रम बांदल, निवडणूक निर्णय अधिकारी 286 खानापूर विधानसभा मतदारसंघ. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काल इलेक्शन कमिशनची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली. तर सर्वप्रथम मी तुम्हाला जे टाइम टेबल आहे निवडणुकीचा, जे आपल्याकडं टीव्हीवर वगैरे आपण बघितलं असेल, प्राप्त झालं असेल, पण अधिकृतरित्या सांगतो. गॅजेट नोटिफिकेशन जे आहे ते 22/10/2024 मंगळवार या दिवशी होणार आहे. त्या दिवसापासूनच आपण नॉमिनेशन स्वीकारण्यास सुरुवात करणार आहोत. इथं गॅजेट नोटिफिकेशन झाल्यानंतर गव्हर्नरचं, त्यानंतर इथे आरओच्या सहीने पण ते पब्लिश केलं जाईल. जे सध्या जे मी जिथं बसलेलो आहे, तहसील कार्यालयाचं केबिन, ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे, याला मान्यता आहे. त्यानंतर इथल्या नोटीस बोर्डवर आम्ही 22 तारखेला गॅजेट पब्लिश करू. नॉमिनेशन फॉर्म सुरू होतील 22/10/2024. त्यानंतर लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन आहे 29/10/2024, म्हणजे मंगळवारी. म्हणजे 22/10 पासून 29/10 या दरम्यान सकाळी 11 ते 3 या वेळेमध्ये नॉमिनेशन पेपर भरणं उमेदवारांना आवश्यक आहे. त्यामध्ये 2 सुट्ट्या येत आहेत, 26 आणि 27. या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी नॉमिनेशन भरता येणार नाही, त्यामुळे आपल्याला त्या वगळून 22 ते 29 या कालावधीमध्ये नॉमिनेशन 11 ते 3 वेळ महत्वाची आहे, त्यामध्येच भरायला पाहिजे. 29 तारखेला मंगळवारी बरोबर दुपारी 3 वाजता नॉमिनेशन प्रक्रिया, कुठलाही नॉमिनेशन फॉर्म स्वीकारला जाणार नाही. 3 वाजता जे लोक आत हॉलमध्ये असतील त्यांना टोकन देऊन त्यांचे नॉमिनेशन आम्ही स्वीकारू. परंतु एखादं कागदपत्र कमी असेल तर त्याला बाहेर जाऊन घेऊन येता येणार नाही, कारण 29 तारखेला दुपारी 3 वाजता आपण शेवटचं नॉमिनेशन स्वीकारणार. जे लोक आत उपस्थित असतील त्यांचा आपण स्वीकारू, पण कुठलाही फॉर्म बाहेरून जाऊन आणता येणार नाही. त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की एबी फॉर्म जो आहे तो एबी फॉर्म हा 29 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत सबमिट करणं गरजेचं आहे. 3 नंतर आम्ही कुठलाही एबी फॉर्म स्वीकारणार नाही. एबी फॉर्मवर हाताच्या पेनने सही केलेला एबी फॉर्म लागेल आपल्याला. जेरॉक्स एबी फॉर्म स्वीकारणार नाही, फॅक्स एबी फॉर्म स्वीकारणार नाही, ठीक आहे. त्यानंतर जेही काही डॉक्युमेंट्स लागतात फॉर्मसोबत, आता फॉर्म हा विधानसभा 2B या फॉर्मॅटमध्ये भरला जातो. त्यासोबत फॉर्म नंबर 26 ऍफिडेव्हिट भरलं जातं. डेली जे आमच्याकडे फॉर्म येतील 22 तारखेपासून ते फॉर्म आम्ही नोटीस बोर्डवर चिटकवणार आहोत, प्लस ऍफिडेव्हिट जे आहे त्यांची यादी, ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे, समजा 22 ला या 2 लोकांनी फॉर्म भरला, त्याची आम्ही लिस्ट चिटकवू फॉर्मॅटमध्ये आमच्या. त्यानंतर ऍफिडेव्हिट कंपल्सरी आहे, ऍफिडेव्हिट जे दिलेले ते पण आम्ही बाहेर नोटीस बोर्डवर चिटकवू. आणि 29 तारखेला दुपारी 3 वाजता नॉमिनेशन संपल्यानंतर छाननीची जी प्रक्रिया आहे ती 30/10/2024 रोजी बुधवारी लगेच पुढच्या दिवशी होणार आहे, ठीक आहे. छाननीनंतर जे व्हॅलिडली वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार आहेत तर त्यांची यादी आम्ही बाहेर चिटकवू. त्यानंतर माघारीची तारीख जी आहे ती 4/11/2024 सोमवार या दिवशी ऑफिस टाइममध्ये माघार घेऊ शकतो उमेदवार.
त्यानंतर माघार घेता येणार नाही। मतदानाचा दिनांक जो आहे तो आहे बुधवार दिनांक 20/11/2024। मतमोजणीचा दिनांक जो आहे तो शनिवार दिनांक 23/11/2024। आता मतदान प्रक्रिया जी आहे ती सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहील। ठीक, त्याच्या आधी 1.5 तास मॉक पोल केला जाईल। मॉक पोल मध्ये आपण प्रत्येक उमेदवार जे आपल्या बॅलेटवर आहेत त्यांना मत टाकणारा एकूण 50 मतांचा मॉक पोल असतो। ठीक आहे, त्यानंतर आता तुम्हाला मी मतदार संघाची माहिती थोडक्यात सांगतो। आपला खानापूर मतदारसंघाचा क्रमांक 286 खानापूर असा आहे। त्यामध्ये आपल्याकडे खानापूर विटा तालुका, आटपाडी तालुका आणि तासगाव तालुक्यातले विसापूर आणि मांजर्डे हे विभाग येतात। तर आपल्या एकूण मतदारांची संख्या आहे आज रोजी 3,47,813। परंतु मतदान जे फॉर्म भरण्यात चालू आहे ते नॉमिनेशनच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवस आधीपर्यंत, आपलं नॉमिनेशन आहे 29 तारखेला संपतंय, ते 10 दिवस आधीपर्यंत फॉर्म भरू शकतो आपण। ठीक आहे, सध्याची मतदार संख्या आहे 3,47,813। त्यामध्ये खानापूर विटा तालुक्यामधले मतदार आहेत 1,62,796, आटपाडी तालुक्यातील मतदार आहेत 1,38,558 आज रोजीचे, आणि विसापूर मांजर्डे भागातील मतदार आहेत 46,559। तर एकूण आपल्याकडे 3,47,813 मतदार आहेत। त्यातील पुरुष मतदारांची संख्या आहे 1,76,209, महिला मतदारांची संख्या आहे 1,71,585 आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या आहे 19। आपल्याकडे आता ह्या तिन्ही विभाग मिळून खानापूर विटा आटपाडी आणि विसापूर मांजर्डे 356 मतदान केंद्र आहेत। 356 मतदान केंद्रात मागच्या लोकसभेला 347 मतदान केंद्र होती, पण ह्यावेळी मतदारांची संख्या वाढल्यामुळे आपण 9 मतदान केंद्र वाढवलेले आहेत आणि त्यांना ECIचा अप्रूव्हल आलेला आहे। आधी आपल्याकडे सध्या खानापूर तालुक्यामध्ये 168 मतदान केंद्र, आटपाडी तालुक्यामध्ये 143 मतदान केंद्र आणि विसापूर मांजर्डे भागात 45 मतदान केंद्र, अशी आपली 356 मतदान केंद्र आहेत। त्यामध्ये पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असलेले सिनियर सिटीजनच्या मतदारांची संख्या आहे 5,817। जे नवीन मतदार आहेत यंग वोटर्स, जे नवीन मतदार आहेत यंग वोटर्स 18 ते 19 वयाच्या दरम्यानचे, त्यांची संख्या आहे 8,451 आणि पर्सन विथ डिसअबिलिटीज म्हणजे PWD दिव्यांग मतदार आहेत 3,001। ठीक आहे, आता आजपासून आपल्याकडे, काल अनाउन्समेंट झाल्यानंतर आजपासून आपण 10 FSC टीम लागू करत आहोत। 5 दिवसा राहतील, 5 रात्री राहतील फ्लाइंग स्क्वॉड, म्हणजे जेणेकरून काय तक्रार आली तर आम्हाला तिथपर्यंत पोहोचता येईल। तर त्या FSC संख्या आहे 10, त्यातले 2 विटा तालुक्यामध्ये राहतील, 1 विसापूर सर्कलमध्ये मांजर्डेमध्ये राहील आणि 2 आटपाडी तालुक्यात राहील, जेणेकरून काय तक्रार आली तर वेळेत पोहोचता येईल त्यांना। त्यानंतर ज्या दिवशी 22 तारखेला नोटिफिकेशन होईल त्यानंतर आम्ही VST म्हणजे व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम, SST म्हणजे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, म्हणजे एका जागी जे आपण तंबू टाकून बघतो रस्त्यांना, तशा VST 8 आणि आता निवडणुकीची, आता मी पॉलिटिकल पार्टीची प्रेस घेतली, त्यांना नामनिर्देशन पत्र भरताना काय काय गोष्टी आवश्यक आहेत, कुठले कुठले तुम्हाला Form 2B आणि Form 26 म्हणजे नॉमिनेशन पेपर आणि ॲफिडेविट हे तर कंपल्सरी आहे, पण त्यासोबत कुठली कुठली कागदपत्र लागतात तेही आम्हाला त्यांना डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आपल्याकडे जे रेकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टीज आहेत म्हणजे राष्ट्रीय आणि स्टेट, ज्यांना आपण मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणतो, त्या लोकांना एकच सूचक लागणार आहे त्या उमेदवारांना, आणि जे फक्त रजिस्टर्ड आहेत पण मान्यताप्राप्त नाहीत आणि अपक्ष उमेदवार आहेत त्यांना 10 सूचक लावावे लागतील। हे सूचक आपल्याच मतदार यादीतील मतदारसंघातील पाहिजेत। उमेदवार हा दुसऱ्या मतदारसंघातील असला तरी चालतो, फक्त त्याने तिथल्या मतदार यादीची अटेस्टेड कॉपी आमच्याकडे सबमिट करणं अपेक्षित आहे। ठीक आहे, शपथपत्राबाबत मी पॉलिटिकल पार्टीला डिटेल सांगितलेलं आहे, ते कंपल्सरी आहे, त्यातला कुठलाही कॉलम रिक्त राहता कामा नये असा क्रायटेरिया आहे। एखादी गोष्ट नॉट ऍप्लिकेबल असेल तर नील, नॉट ऍप्लिकेबल, नॉट नोन असं करता येईल, पण मोकळा सोडता कामा नये। ठीक आहे,
22 तारखेला नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर लगेचच नॉमिनेशन प्रक्रियेला सुरुवात होईल आणि तुम्हाला सांगितलं डेली त्यांची आम्ही बाहेर यादी लावू, ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर फायनली जे नॉमिनेट उमेदवार होतील छाननीनंतर जे बाद होतील आणि जे शिल्लक राहतील उमेदवार त्यांची यादी आम्ही लावू, माघारी नंतर जे उमेदवार राहतील त्यांची यादी आम्ही बाहेर लावू नोटीस बोर्डवर, ठीक आहे? राजकीय पक्षांना उमेदवारी फॉर्म दाखल करण्यावर एबी फॉर्म जो आहे तो शाही म्हणजे हाताने सही केलेला पाहिजे, झेरॉक्स चालणार नाही आधी सांगितलं मी, तो 29/10/2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत येणं गरजेचं आहे, ठीक आहे? अनामत रक्कम जे उमेदवार आपल्याकडे आहेत राखीव मतदारसंघ जरी नसला तरी जे ओपन मधले उमेदवार आहेत त्यांना 10,000 रुपये अनामत रक्कम आहे, ती त्यांनी कॅशद्वारेच भरणं किंवा रिझर्व्ह बँक किंवा ट्रेझरीत भरणं अपेक्षित आहे, पण सगळ्या कॅशद्वारे भरलं तर सोपं जाईल त्यांना, ठीक आहे? त्यासाठी आम्ही इथे एक टेबल ठेवून त्यांना पावती देणार आहोत। त्यानंतर जे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत त्यांना 5,000 रुपये म्हणजे 50% त्यांना सवलत आहे, जरी आपला राखीव मतदारसंघ नसला तरी त्यांना 50% अनामत रक्कम भरायची आहे। उमेदवारांना बँक खात्याबद्दल ज्या सुविधा तरतुदी होत्या त्या सांगितलेल्या, त्या नवीन बँक खातं उघडावं लागेल जे झिरो बॅलन्स, ते आजपासून ते उमेदवारी नॉमिनेशनच्या आदल्या दिवसापर्यंत ते भरणं आवश्यक आहे, ते बँक खातं खोलणं आवश्यक आहे। उमेदवारांचे फोटो जे लागतात ते त्यांना मी माहिती दिलेली आहे, तो जो उमेदवार फोटो देतील तर तो फोटो मतपत्रिकेवर छापून येणार आहे, त्यामुळे त्यांना ज्या सूचना द्यायच्या की 3 महिन्याच्या आतील असावा, मागे पांढरी बॅकग्राऊंड असावं, स्पष्ट चेहरा दिसावा, त्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत, ठीक आहे? जर एखाद्या उमेदवाराचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल किंवा गुन्हे दाखल असतील तर त्यांना ईसीआयने ते पब्लिक डिक्लेअर करावं असं म्हटलेलं आहे, त्यासाठी जे चॅनल्स आहेत चॅनलद्वारे करावं आणि प्रिंट मीडियाद्वारे करावं, त्या सूचना उमेदवारांना आम्ही दिलेल्या आहेत, ठीक आहे? त्याला क्रिमिनल अँटीसिडेंट म्हणतात, तर त्याची माहिती आणि ती जर कोण उमेदवार जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल तर ती माहिती पण आम्ही बोर्डवर चिटकवू, ठीक आहे? यावेळी विट्याचे तहसीलदार योगेश टोपे, आटपाडीचे तहसीलदार ढवळे, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील, BDO संताजी पाटील, पोलीस निरीक्षक फडतरे आदी अधिकारी उपस्थित होते।